तर आज मी आली आहे धामापूरच्या तलावाला. तर धामापूर तलावाचा हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि यामागची गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर आज आम्ही सहजच इथून जात होतो तर आम्हाला असं वाटलं की जाऊया धामापूरच्या तलावाला. आणि पाऊस पण खूप पडतोय जोरदार, तर तलाव भरलेला आहे की नाही बघायला. आणि इथे आल्यानंतर हा जो व्ह्यू बघितला ना, हा एकदम मन थक्क झालं, एकदम बाप रे, पूर्ण असं काय शब्द सुचत नाहीये. हा तलाव बघून एकदम खूप भारी वाटतंय. ह्या धामापूरच्या तलावाच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या देवळाच्या सुद्धा गोष्टी आहेत. ह्या सगळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये या टाकलेल्या आहेत, तर तुम्ही जरूर त्या बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा एक वेगळाच फील येईल इथे आल्यानंतर. तर आज आम्हाला पाऊस सकाळपासून भेटला नव्हता, पावसाची आम्ही खूप वाट बघत होतो आणि फायनली आम्हाला पाऊस मिळाला. आणि या पावसातच थोडं भिजत भिजत आम्ही धामापूरच्या तलावावर पोहोचलो. हा तलावाकडे बघितलं ना की एक वेगळीच एनर्जी येते, कारण ही जी बाजूला गर्द अशी झाडी पसरली आहे आणि मध्ये हा तलाव आणि पूर्ण प्लेन असं, म्हणजे या तलावाचं पाणी वर नाही येते, तिथेच आहे कितीही पाऊस पडला तरी. काय ह्या मागचं लॉजिक मला नाही माहिती आहे, पण तलावाचं पाणी वर नाही आलंय. सो खूप मस्त वाटतंय. आता इथे थोडा वेळ आम्ही टाइम स्पेंड करतो. तर धामापूर तलाव याबद्दल तुम्हाला एक माझ्या आयुष्यामध्ये झालेला एक किस्सा सांगते. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदाच फील द कोकण यूट्यूब चॅनल ओपन केलेला, तर त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच या धामापूरच्या तलावाकडे आलेलो. आणि आमचा पहिलाच व्हिडिओ होता आणि आम्हाला नुसता व्हिडिओ करायचा नव्हता, तर ह्यामागच्या आख्यायिका, ह्यामागची स्टोरी, सगळंच काही आम्हाला सांगायचं होतं. तर मग त्यावेळी काय झालेलं, आम्ही आख्यायिका विचारली, आम्हाला माहीत करून घेतली आणि मग आम्ही ती स्टोरी सांगितली. ह्या तलावाची स्टोरी होती एक, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर ही स्टोरी जेव्हा आम्ही सांगितली, लोकांना पण ती खूप आवडली आणि त्याचा आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला, खूप मस्त वाटलं. मग आम्ही त्याचे छोटे व्हिडिओ बनवले आणि ते इंस्टाग्रामला वगैरे पण टाकले. ते सुद्धा खूप फेमस झाले, कारण सगळेजण धामापूर तलावाला येतात, भेट देतात, देवळात देवीचं दर्शन घेतात, पण त्यामागची स्टोरी कोणाला माहीत नव्हती आणि ती जेव्हा त्यांना समजली, त्यामुळे आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला, आम्हाला पण खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही ह्या जंगलमधल्या वाटेने चालत चालत त्या कासारटक्क्याच्या देवळाकडे पोहोचलेलो. तिकडचंही आम्ही स्टोरी जाणून घेतली, त्या जंगलात गेलेलो चालत चालत. हा ही जी गर्द झाडी दिसते पूर्ण, त्या झाडीतून आम्ही चालत चालत गेलेलो. सो खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आमचा जो माझा जो थंबनेल होता, तो थंबनेल खूपच असं कॅची थंबनेल होता. वरून काढलेला फोटो, मी तिथे उभी होती आणि गुलाबी कलरचा ड्रेस घातलेला मला आठवतोय. तर तो थंबनेल पण सगळ्यांना एवढा आवडलेला, तो धामापूरचा थंबनेल. आणि त्या थंबनेलवरूनच आम्हाला जास्त व्ह्यूज आले आणि त्या व्ह्यूज व्हिडिओमध्ये ती स्टोरी, त्यामुळे तो एकदमच खूप फेमस झालेला व्हिडिओ. सो तुमचं सर्वांचं आधी धन्यवाद की तो तुम्ही व्हिडिओ बघितला आणि एवढा फेमस केला त्याबद्दल. थँक्यू, थँक्यू. माझा पहिलाच कॅमेरासमोर व्हिडिओ होता तो धामापूरचा, त्यामुळे ती आख्यायिका सांगताना 50 ट्रेक घेतले असते, कारण आम्ही लिहून आणलेली मस्तपैकी ती स्टोरी आणि ते तलावासमोर इथे पहिल्या पायऱ्यावर उभी राहून आम्ही ती सांगितलेली. पण खूप चुकायला होत होतं तेव्हा आणि मग नंतर खूप काय काय करून की नाही आता मला लहान मुलांना गोष्ट सांगायची आहे असं जेव्हा मला सांगितलं सौरभने की तू आता लहान मुलांना एखाद्याला गोष्ट सांगतेस तलावाची, तशी सांग, तशी मी जेव्हा सांगितली ना तेव्हा तो ती स्टोरी एकदम व्यवस्थित परफेक्ट झाली. तर तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल ना, तर जाऊन आधी पहिल्यांदा व्हिडिओ बघा. तो ही लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ती आधी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा. आठवलं तुम्हाला? मला पण तेच आठवतं, जेव्हा मी देवळात येते ना तेव्हा आठवतो तो खाम खामचा गेम. आणि लहानपणी आम्ही जेव्हा आंबोलीला जायचो रामाच्या मंदिरात, तेव्हा आम्ही खूप चिल्लर पार्टी असायचो. सो आमचा गेम असायचा हाच खाम खाम. सो इकडे आल्यानंतर हेच आठवतंय आणि इथे तो मस्त परफेक्ट डिस्टन्सवर खांब आहे तसे, त्यामुळे एकदम फक्त आता मेंबर्स नाही आहेत, ते असले असते ना तर खूप मजा आली असती. आता खांब आहेत पण खेळायला कोणी नाही आहे,
लहानपणी एवढी मुलं असायची, एवढे सगळे आम्ही एकत्र असायचो, ते खांब पुरायचे नाहीत, त्यामुळे कुठचे कुठचे आम्ही खांब अज्युम करून हा खांब आहे ना असं आम्ही ठरवायचो. आणि आज सगळे खांब अवेलेबल आहेत, सगळं आहे, पण सगळ्यांकडे वेळ नाही आहे एकत्र यायचा. सो तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या कोणता खेळ आठवतोय, जर तुम्हाला कुठचा आठवत असेल तुमच्या बालपणातला खेळ, तर मला खाली कमेंट करून कळवा. किंवा हा व्हिडिओ त्यांना टॅग करा ज्यांना तुम्ही आता या टायमिंगला मिस केलात की अरे हो आम्ही पण खेळायचो.